सोशल मीडियावर रोजच अनेक गोष्टी व्हायरल होतात. त्यात काही चांगल्या असतात तर काही अनेकांना अडचणीत आणणाऱ्या असतात. आणि असंच काहीसं घडलंय ते एका पोलीस अधिकाऱ्यासोबत. नक्की काय घडलंय या पोलीस अधिकाऱ्यासोबत ते पहा. एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने काढलेला एक सेल्फी त्याच्यासाठी चांगलाच महागात पडलाय. तर त्याचं झालं असं की उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी नोटांच्या बंडलासह सेल्फी काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केलाय. हा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. मात्र त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी चांगलाच अडचणीत सापडलाय आणि या पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ बदली करून आता पोलीस चौकशी सुद्धा लावण्यात आलीय. युपीच्या उन्नाव जिल्ह्याच्या बेहता मुजावर पोलीस ठाण्याचे प्रभारी रमेशचंद्र साहनी यांच्या पत्नी आणि दोन मुलांनी 500-500 नोटांचं बंडल असलेला सेल्फी सोशल मीडियावर शेअर केलाय. हा सेल्फी व्हायरल होताच पोलीस अधीक्षकांनी त्याची दखल घेत रमेशचंद्र साहनी यांना खुलासा मागितलाय. व्हायरल झालेल्या सेल्फीमध्ये तब्बल 27 नोटांचे बंडल दिसतायत. त्यात 14 लाख रुपयांसोबत पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन मुलं हे पोज देताना दिसतायत. नोटांबरोबरचा हा सेल्फी व्हायरल झाल्याने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. व्हायरल झालेल्या सेल्फीवर मात्र रमेशचंद्र साहनी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की हा सेल्फी ज्यावेळेस त्यांनी त्यांची मालमत्ता विकली तेव्हाच आहे. तर हा सेल्फी 14 नोव्हेंबर 2021 रोजी काढल्याचं साहनी यांनी सांगितले. आता या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.